9 मेला माननीय आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या नेतृत्वाखाली केदार वाकडे निम्न दुधाना प्रकल्प हजारो शेतकऱ्यांनी घेऊन आंदोलन करण्यात आलं आहे। परतूर तालुक्यातील आमचं हक्काचं पाणी एक थेंबही परभणीला जाऊ देणार नाही। आज केदार वाकडी निम्न दुधाना प्रकल्पात हजारो शेतकऱ्यांना घेऊन माननीय आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी आंदोलन केलं। तसेच जेथलिया यांनी बोलताना सांगितलं की पिण्याच्या पाण्याला आमचा कुणालाही विरोध नाही, तसेच जे पाणी परभणीला सोडले जाणार आहे ते पाणी परभणीला जाणार नाही, कारण आमच्या दुधना पात्रातच जे क्षेत्र आहे ते अत्यंत कमी आहे आणि या सरकारने परतूर मधल्या शेतकऱ्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर एक प्रकारे अन्यायच होणार आहे। जर हे पाणी परभणीला सोडलं तर परभणी येथे नदी पात्रात 100 पैकी 15 ते 20% पाणी उपयोगी होईल, बाकीचं 80 ते 85% पाण्याची नासाडी होईल। त्यासाठी परभणीला या पाण्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि जेथलिया पुढे असंही म्हटले की परभणीला पाणी न्यायचं असेल तर टँकरने पाणी न्यावं, आमचा त्यांना काहीही विरोध नाही, पण मी या धरणातून एक थेंबही पाणी पात्रातून सोडू देणार नाही आणि सरकारने जर येत्या 4 दिवसात आपला निर्णय नाही बदलला तर 14 तारखेला याच ठिकाणी 10,000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी शासनाची राहील। आज जे ठिय्या आंदोलन आम्ही सर्व शेतकरी बांधवांना घेऊन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, पूर्व सूचना शासनाला देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन आहे की आमचं जे हक्काचं पाणी आहे ज्या डेड स्टॉकमध्ये पाणी साठा असताना त्या ठिकाणी परभणी जिल्ह्याला पाणी देण्यासाठी आमचा त्या ठिकाणी विरोध दर्शविण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे। पिण्याच्या पाण्यासाठी आमचा कोणालाही विरोध नाही, पण जे डेड स्टॉकमधून जे पाणी जाणार आहे ते पाणी परभणी शहरापर्यंत किंवा त्या राहाटी धरणापर्यंत हे पाणी त्या ठिकाणी जेवढं जाईल त्याच्यापैकी 15% पाणी त्या ठिकाणी जाणार आहे, बाकी 85% पाणी हे वाया जाणार आहे। आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आमचा कोणालाही विरोध नाही, पण हे जर कारण नसताना हे पाणी सोडलं आहे, आतापर्यंत जे पाणी आमच्या धरणाची क्षमता महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळ्यात जास्त पाणी क्षमता ह्या धरणाची होती, पण त्या ठिकाणी कारण नसताना त्या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं आणि ज्यावेळेस गरज नव्हती त्यावेळेस पाणी सोडलं, आज पाण्याची पातळी एकदम मृतसाठा असताना त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी सगळ्या धरणात गेलेल्या आहेत। आज ऊसाचं क्षेत्र एवढं मोठं त्या ठिकाणी लावलेलं आहे, ते सर्व क्षेत्र आज पूर्ण डब्बाईस आलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज ही मागणी केलेली आहे की धरणातलं पाणी आम्ही 1 इंचही या ठिकाणी जाऊ देणार नाही। निर्णय शासनानं नाही बदलला तर त्या ठिकाणी 14 तारखेपासून आम्ही या ठिकाणी सर्व, आज फार कमी प्रमाणात या ठिकाणी आम्ही प्रमुख लोकांना बोलवलं होतं, पण 14 तारखेपासून आमचे कमीत कमी 10,000 लोक या ठिकाणी धरणाच्या पातळी या ठिकाणी बसतील आणि त्या ठिकाणी सरकारला कोणत्याही परिस्थितीत ह्या धरणातून आम्ही पाणी सोडू देणार नाही ही आमची आग्रहाची सगळ्यांची मागणी। ब्युरो रिपोर्ट परतूर, ब्युरो रिपोर्ट परभणी।